जिल्हा परिषद मध्ये अधिकाऱ्यांची चंगळ. शाळेच्या डेव्हलपमेंट साठी आलेला निधी विदाउट टेंडर मर्जीतल्या ठेकेदारांना. जिल्हा परिषद प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा करणार पर्दाफाश, संदीप भाऊ शिंदे यांचा इशारा. सावळा गोंधळ चालू असून कोणत्याही टेंडरसाठी आपल्या मर्जीतील ठेकेदारांनाच टेंडर दिलं जात आहे. जिल्हा परिषदमधील नवीन आलेल्या तरुण तडफदार माता भगिनी सीओ या पदावर काम करत असताना त्यांनी हा कारभार चालू असताना डोळे झाकले आहेत का? सातारा जिल्हा परिषद प्रशासकीय अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभाराचा लवकरच रयतराज संघटनेतर्फे पर्दाफाश करणार असल्याचं रयतराज संघटनेचे अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे यांनी सांगितलं. नमस्कार, मी संदीप शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा. जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वीपासून प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळं अधिकाऱ्यांची एक चांगल्या पद्धतीनं चंगळ आता सुरू आहे की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणारा जिल्हा परिषदेचा निधी असेल, जिल्हा परिषद शेष निधी असेल किंवा विविध योजनांसाठी येणारा जो काही पैसा असेल त्या पैशाचा वापर समाज हितासाठी न करता स्वहितासाठी चाललेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गेल्या अनेक दिवसापासून मी या ठिकाणी जिल्हा परिषदेला पाहतोय की जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची दालनं आता व्ही आय पी झालेली आहेत. म्हणजे एकंदरीत वातानुकूलित त्या ठिकाणी वातावरण तसं निर्माण केलेलं आहे. नवीन फर्निचर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि एक प्रकारे अधिकाऱ्यांची एक मोठ्या प्रमाणात चाललेली चंगळ आहे. कुठलीही टेंडर प्रोसेस न करता त्या ठिकाणी शालेय डेव्हलपमेंटसाठी आलेला विकास निधी जो आहे तो विदाउट टेंडर प्रोसेस करता हा असाच कुठल्या तरी मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरांना देवाणघेवाण घेऊन वाटला जातोय अशा पद्धतीचे या ठिकाणी माहिती आम्हाला या ठिकाणी रयतराजिक संघटनेला मिळत आहे आणि त्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या संबंध प्रक्रियेवर एकंदरीत लक्ष ठेवून आहे. तसं बघायला गेलं तर आता पावसापाण्याचे दिवस आहेत. पाऊस वा या पावसामुळं साधारण सर्वसामान्य माणसांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. एकंदरीत आपण बघितलं की रस्त्यावर पडलेले खड्डे असतील किंवा विकास कामांची झालेली दुरावस्था झाली असेल तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो काय येणारा जो निधी आहे जर अशा पद्धतीनं तो जो डायव्हर्ट होत असेल, कुठल्याही विकास कामांना त्या निधीचा वापर व्यवस्थित होत नसेल तर मग उपयोग काय? मग प्रशासक काय करतंय? प्रशासक झोपलंय का काय? अशा पद्धतीचा प्रश्न आज या ठिकाणी या सर्वसामान्य जनतेमधून उमटत आहे. या ठिकाणी या जिल्हा परिषदेला नवीन अधिकारी लाभलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या एक तरुण तडफदार एक माता भगिनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सीओ या पदावर तिथं काम करत आहेत आणि हे काम करत असताना की त्यांनी आल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं इम्प्रेशन स्वतःच या जिल्ह्यामध्ये संबंध तयार केलेलं आहे की मी नॉन करप्टर आहे, मी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी. मग मला प्रश्न पडतो की या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यावेळी शिवसाहेबांनी डोळे झाकले आहेत का? साधारणपणे तुम्ही जर नॉन करप्टर आहात तर मग तुमच्या टेबलवर पेंडन्सी फाईल कशासाठी आहे? अशा पद्धतीचे विविध प्रश्न या ठिकाणी या जिल्हावासियांना आता पडत चाललेले आहेत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी या जिल्हा परिषदेमध्ये चाललेल्या भोंगळ कारभाराचा लवकरच रयतराज संघटनेच्या माध्यमातून पर्दाफाश करणार आहे आणि माझी पुनश्च एकदा विनंती आहे, प्रशासक हे जनतेच्या भल्यासाठी असतं ना की जनतेच्या नुकसान करण्यासाठी आहे. तर हे प्रशासक आत्ता सातारा जिल्हा परिषदेचं जे आहे ते स्वतःच्या भल्यासाठी काम करते, जनतेच्या भल्यासाठी काम करत नाही असं या ठिकाणी मी अधिकार वजा सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.